नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पहा आज आपण संपूर्ण भारतामध्ये जवळपास अडतीस हजार नऊशे सव्वीस जागा ह्या ज्या आहेत ह्या इंडियन पोस्टमध्ये निघालेल्या आहेत तर यामध्ये पहा पोस्टमास्टर सहाय्यक ब्रँच पोस्टमास्टर डाक सेवक आणि मेलगार्ड अशा विविध पदांच्या ज्या काही आहेत ह्या अडतीस हजार नऊशे सव्वीस जागांसाठी भरती निघालेली आहे आणि मित्रांनो ह्या ज्या जागा आहेत आणि या ज्या सर्व जागा आहेत ह्या पूर्णपणे दहावीच्या शैक्षणिक पात्रतेवर असणार आहेत यासाठी कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही तर या पदासाठी पहा कमीत कमी वय जास्तीत जास्त वय तसेच फॉर्म भरण्यासाठी आवश्यक लागणारे कागदपत्र त्याच पद्धतीने याला फीस किती असणार आहे आणि जी भरती आहे ही कोणत्या ठिकाणी असणार आहे अशा विविध प्रश्नांची उत्तर आपल्याला याच व्हिडिओमध्ये मिळणार आहेत तर पहा मित्रांनो यामध्ये जे शेड्यूल दिलेलं आहे त्यामध्ये पहा दोन पाच म्हणजे दोन मे दोन हजार बावीसला सुरुवात झाली आहे पहा सुरुवात झाली आहे फॉर्म भरण्यासाठी आणि याचं जे शेवट आहे म्हणजे ॲप्लिकेशन करण्याची शेवटची डेट आहे ती आहे पाच जून पहा पाच जून दोन हजार बावीस आहे यामध्ये आपल्याला काय काय कागदपत्र लागतील किंवा काय काय गोष्टी लागतील किंवा तुम्हाला जर ही जाहिरात पाहायची असेल तर याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन आपण जाहिरात ही वाचू शकता किंवा मित्रांनो ही पहा या ठिकाणी लिंक देखील दिली आहे इंडियन पोस्ट जी डी ऑनलाई जी डी एस ऑनलाईन डॉट इन या वेबसाईटवर देखील जाऊन आपण ही पूर्ण ॲड वाचू शकता तर पहा यामध्ये पात्रता म्हणजे एजिबिलिटी काय काय असणार आहे तर कमीत कमी वय अठरा वर्ष असलं पाहिजे आणि जास्तीत जास्त वय जे आहे हे चाळीस वर्ष एवढं असलं पाहिजे यासाठी पहा प्रत्येक कॅटेगरीनुसार आपल्याला देण्यात आलेलं आहे तर पहा कॅटेगरीनुसार एस सी किंवा एस टी यांच्यासाठी पाच वर्षाचा आपल्याला रिलॅक्सेशन असणार आहे ओबीसीसाठी तीन वर्ष जे ई डब्ल्यू एसमध्ये येतात त्यांना कसल्याही प्रकारचं रिलॅक्सेशन नाही यानंतर पी डब्ल्यू डीमध्ये असणारे दहा वर्ष पी डब्ल्यू डी प्लस ओबीसी असणारे तेरा वर्ष आणि जर अपंग असतील एस टी एस सी पी डब्ल्यू डी त्यांना पंधरा वर्षाचं रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे पहा यानंतर याचं एज्युकेशन क्वा एज्युकेशनल गौ, क्वालिफिकेशन म्हणजे शैक्षणिक पात्रता जी असणार आहे सेकंडरी स्कूल एक्झामिनेशन पास सर्टिफिकेट म्हणजेच आपण पहा दहावी पास यायला लागणार आहे दहावी पास फक्त यासाठी कसल्याही प्रकारची परीक्षा घेतली जाणार नाही यामध्ये जर आपल्याला फॉर्म भरायचा असेल किंवा जर आपल्याला अप्लाय करायचं असेल तर पहा या ठिकाणी आपल्याला एक वेबसाईट दिली आहे किंवा तुम्हाला त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन देखील दिली आहे यासाठी महत्त्वाचे जेवढे काय डॉक्युमेंट असणार आहेत पहा कागदपत्र तेही आपल्याला याच व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत तर महत्त्वाचे कागदपत्र कोणते कोणते असणार आहेत ते आपण पाहून घेऊया तर पहा या ठिकाणी कागदपत्र काय दिले आहे सगळ्यात पहिल्यांदा आहे पहा नेम म्हणजेच कॅपिटल लेटरमध्ये असलं पाहिजे जसं दहावीच्या मार्कशीटवर किंवा सर्टिफिकेटवर आहे लक्षात ठेवा दहावीवर दहावीच्या सर्टिफिकेटवर ज्या पद्धतीचं नाव आहे त्याच पद्धती तुमचं नाव असलं पाहिजे यानंतर वडिलांचं नाव सोबत पहा मोबाईल नंबर असला पाहिजे ईमेल आय डी असणं गरजेचं आहे सोबतच दाखला किंवा जन्मतारीख लक्षात ठेवायचे डेट ऑफ बर्थ म्हणजे जन्मतारीख देखील असणं गरजेचं आहे सोबत जेंडर म्हणजे लिंक यानंतर पहा तुम्ही कोणत्या कम्युनिटीतून येतात पीडब्ल्यू डी असाल नसाल त्यासाठीचं तुम्हाला सर्टिफिकेट देखील लागणार आहे त्यानंतर पुन्हा तुमची दहावी कोणत्या राज्यामध्ये पास झाला दहावी आपण ते देखील लागणार आहे सोबतच तुम्ही दहावी कोणत्या भाषेमध्ये शिकला ती भाषा यानंतर तुमचं दहावीचं जे पासिंग वर्ष आहे ते देखील तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे सोबतच स्कॅन केलेला पा पासपोर्ट फोटोग्राफ आणि स्कॅन सिग्नेचर एवढ्या गोष्टी ज्या आहेत पहा एवढेच कागदपत्र आपल्याला या ठिकाणी फॉर्म भरताना लागणार आहेत याच्यानंतर पहा आपल्याला प्रोसिजर ऑफ फी पेमेंट म्हणजे तुम्हाला फीस किती भरायला लागणार ला आहे तर या ठिकाणी जवळपास आपल्याला पहा फक्त शंभर रुपये फीस जी आहे ही देण्यात आलेली आहे सर्व कॅटेगरींसाठी शंभर रुपये फीस जी आहे ही देण्यात आलेली आहे जी की आपण ऑनलाईन पेमेंटद्वारे देऊ शकतो तर पहा या ठिकाणी आपल्याला कोणते कोणते डॉक्युमेंट जे आहेत हे आपल्याला अपलोड करायचे आहेत वेबसाईटवरती ते देखील आपण पूर्ण पाहून घेऊया यामध्ये पहा आपल्याला रिसेंट फोटोग्राफ लागणार आहे ज्याचे की साईज पन्नास के बीच्या आत असले पाहिजे त्यानंतर तुमची सही देखील लागणार आहे वीस के बीच्या आत त्याची सही असली पाहिजे तर मित्रांनो हे जे इंडियन पोस्टमध्ये जागा निघालेले आहेत यासाठी एवढा या व्हिडिओ तुम्हाला पुरेसा असणार आहे यानंतर पहा तुम्हाला येते आहे काही एक ते दोन दिवसामध्ये पुन्हा तुम्हाला फॉर्म कोणत्या पद्धतीने भरायचा आणि कसा भरायचा आहे यावर देखील आपण डिटेलमध्ये एक व्हिडिओ घेणार आहोत आपण भेटूया पुढच्या एकाशाच नवीन व्हिडिओमध्ये